नमस्कार, थ्री केम मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत वाकड येथे बीयू भंडारीच्या फोक्सवॅगनच्या शोरूममध्ये। सणानिमित्त नागरिक कार खरेदी करतच असतात, त्यामुळे कंपनी देखील वेगवेगळे ऑफर्स देत असतात। हाच निमित्त साधून बीयू भंडारीनी वेगवेगळे ऑफर्स आणि विक्रम रचलेला आहे। याच एका विक्रमाबद्दल जाणून घेऊयात आपण त्यांच्याकडून। नमस्कार, मी धवल पाटील, इथं सेल्स हँडल करतो ॲज अ सेल्स मॅनेजर म्हणून। आज बीयू भंडारीनी 100 तायगुण डिलिव्हरी केल्या आहे। हा आय थिंक वन ऑफ इट्स ओन इव्हेंट असेल, इन 100 तायगुण डिलिव्हरी करायच्या। रिसेंटली लाँच आहे, 23 तारखेला लाँच झाली होती ही गाडी, आणि विदिन अ शॉर्ट स्पॅन ऑफ टाईम म्हणजे महिन्याभराच्या आतमध्ये 100 डिलिव्हरी करणं, रजिस्टर करून हॅपी कस्टमर्स डिलिव्हरी करणं, हा आमच्याकरता खूप चांगला एक अनुभव होता। येस, अजून तुम्हाला म्हणजे काही अडथळे आले का तुम्ही जेव्हा काही हे सगळे डिलिव्हरी करता? बिकॉज इट्स वन ऑफ इट्स काइंड, तुम्ही 100 डिलिव्हरीज एका दिवशी देता, तर तुम्ही त्यासाठी काय बॅकग्राऊंड तयारी तुमची झालेली होती? अडथळा असा काही नव्हता, फोक्सवॅगन कंपनीने खूप चांगला सपोर्ट केला होता। या काळामध्ये त्यांनी आम्हाला 100 गाड्या दिल्या, आमचे डीलर प्रिन्सिपल त्यांनी आम्हाला फ्री हँड सोडलं होतं, म्हणजे जेही तुम्हाला लागेल सगळ्या गोष्टी आम्हाला त्यांनी वेळेत पुरवल्या होत्या। डिसिजन्स केला काही वेळ लावला नाही, अँड दिस रिअली हेल्प्स अस टू डिलिव्हर 100 कार्स इन अ स्मॉल स्पॅन ऑफ टाईम अँड इट विदिन अ टाईम लाईन। सो आत्ता कोरोनाचा एवढं मोठा प्रादुर्भाव होता आणि तो यावर्षी थोडा कमी झाला आहे, तर तुमच्या त्यावेळेसचा अनुभव आणि आत्ताचा अनुभव, मागच्या वर्षीचा दसऱ्याचा अनुभव आणि यावर्षीचा दसऱ्याच्या अनुभवामध्ये काय फरक आहे? दसऱ्याला सणासुदीला डिलिव्हरी घेताना जो कस्टमरच्या चेहऱ्यावरचा जो भाव असतो तो सेमच असतो, मग करोना होता किंवा आत्ता आहे, सेमच भाव आहे, बिकॉज इट्स ऑल अबाउट डिलिव्हरिंग हॅपीनेस। मला वैयक्तिक वाटतं की दोन ड्रीम्स असतात, एक तर घर असतं आणि दुसरी असती गाडी। सो व्हेरी फॉर्च्युनेट इनफ दॅट वी आर फुलफिलिंग सेकंड ड्रीम ऑफ अन कस्टमर अँड पीपल आर रिअली हॅपी वाईल टेकिंग डिलिव्हरी। मग ती पहिली गाडी असू किंवा 10वी गाडी असू, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव हे सारखेच असतात। आत्ताच ते म्हणले की डिलिव्हरिंग हॅपीनेस, त्यांनी खरंच डिलिव्हरिंग हॅपीनेस म्हणून आज एक शनिवारवाड्याचा सेटअप उभा केलेला आहे, आणि जेव्हा गाडी डिलिव्हरी करताना इकडनं जाते ते एक वाजत गाजत त्यांना डिलिव्हरी करतात, त्यामुळे कस्टमरच्या चेहऱ्यावरती एक हसू येतं। वेन इट कम्स टू फोक्सवॅगन यू डोंट हॅव टू थिंक ट्वाईस, ऑब्विसली खूप छान सर्विस आहे आणि कुठल्याही बाबतीत आम्हाला डिले झाला नाही किंवा वी हॅड टू वेट असं कुठे झालं नाही। सो वी आर ओवरऑल व्हेरी हॅपी विथ द सर्विस। दसरा कसा एक शुभ मुहूर्त असतो, त्यानिमित्ताने प्लॅन करून मी हा गाडी घ्यायचा विचार केला होता। तुमचा बीयू भंडारी किंवा फोक्सवॅगन सोबत अनुभव कसा होता, तुम्हाला काही अडथळे आले का त्यावेळेस? माझी लाईफची फर्स्ट कार, जे सांगतात की माणसानी तेव्हा जेव्हा अर्निंग करतो आणि कार जेव्हा परचेस करतो, तर माझी फर्स्ट कार फोक्सवॅगनची पोलो होती आणि 2012ला। मला एवढा चांगला अनुभव आला, सर्वात महत्त्वाचं बिल्ड क्वालिटी आणि दुसरं आहे की सेफ फन टू ड्राईव्ह, म्हणजे गाडी चालवताना मनात जे भीती वाटते ती भीतीचा निर्माण नाही होत, त्यासाठी मग मला फोक्सवॅगनवर जास्त प्रेम आहे। आणि सर्व्हिस लोकांचं काय मला नाही, पण मला चांगला अनुभव आलेला आहे फोक्सवॅगनचा, आणि मी बीयू भंडारीमध्ये येऊन खोपोलीला राहतो, मी बीयू भंडारीला येऊन सर्व्हिसिंग करतो। दसऱ्याच्या निमित्ताने आज बीयू भंडारीनी फोक्सवॅगनच्या तायगन गाड्या एका दिवसात 100 डिलिव्हरी केलेल्या आहेत। त्यांच्या पुढच्या विक्रमांसाठी 3KM कडून त्यांना शुभेच्छा। तुम्ही जर 3KM ॲप अजून डाउनलोड केलं नसेल तर नक्की डाउनलोड करा, आणि फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटरवर आम्हाला फॉलो करायला विसरू नका।